विम्यावरील 18% GST कमी करण्याची मागणी, तर विरोधकांचं इंडिया आघाडीतील नेत्यांची संसदेच्या आवारात तीव्र निदर्शनं. पुण्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत जिल्हा परिषद अलर्ट मोडवर, शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी आता सुरू. म्हाडाच्या घरांसाठी आता अर्ज करणाऱ्या घटस्फोटित जोडप्यांना घटस्फोटाचं प्रमाणपत्र बंधनकारक, म्हाडाकडून नियमामध्ये महत्वपूर्ण बदल. उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस, सकाळी 11 वाजता घेणार पत्रकार परिषद. काल झालेल्या काँग्रेस नेत्यांच्या भेटीनंतर पत्रकार परिषदेला विशेष महत्व. पूजा खेडकर प्रकरणी आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी, तर आयएएस पद रद्द केल्यानंतर दाखल केली रीट याचिका. उद्यापासून अजित पवार यांची जनसंवाद यात्रा सुरू होणार, जनसंवाद यात्रेचा टीझरही जारी. बुलडाणा जिल्ह्यामध्ये 41 रुग्ण डेंग्यूचे, तर चिकनगुनियाचे सुद्धा 17 रुग्ण. आरोग्य विभागाचं पूर्णतः दुर्लक्ष, कुठेही फवारणी नसल्यानं रुग्णसंख्येतही वाढ. केळीची मागणी वाढली, आवकही चांगली, तर केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनेक महिन्यांनंतर आता अच्छेदित. बांगलादेशात नव्यानं निवडणुकीचा मार्ग आता मोकळा. हिंसाचारामध्ये आतापर्यंत 440 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती. नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनुस होणार अंतरिम सरकारचे प्रमुख. इराणनं रचला डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट, एका पाकिस्तानीला सुपारी दिल्याची माहिती. अमेरिकेत खळबळ.